जिल्ह्याच्या चालू वर्षाच्या सर्वसाधारण आराखड्यापैकी 225 कोटी 1,01,000 रुपयाचा निधी यंत्रणांना वितरित करण्यात आला असून त्यातून 56.18% रक्कम अर्थात 126,41,35,000 रुपये विविध विकास कामावर खर्च झाल्याची माहिती जिल्हा नियोजन व विकास समितीच्या आढावा बैठकीत देण्यात आली. विकास कामांसाठी आलेला निधी पूर्ण खर्च करा आणि कामे वेळेत पूर्ण करा असा निर्देश यावेळी राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीशराव आत्राम यांनी दिले. येथील नियोजन भवनाच्या नूतन सभागृहात जिल्हा नियोजन व विकास समितीची पुनर्विलोकन आणि आढावा बैठक सोमवारी सायंकाळी झाली. सायंकाळी 5:30 सुरू झालेली बैठक रात्री 9:30 झाली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, डॉक्टर देवराव होळी तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजय राठोड, सहायक जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या 4 वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झालेला असून चांगल्या पद्धतीने कामे झाली आहेत. याची माहिती प्रत्येक विभागाने संकलित करून सादर करावी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थ्यांच्या याद्याही तयार कराव्या अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.